नमस्कार, इरा रंगोळी आर्ट्स पायघडी अभियान 2023 या व्हिडिओमध्ये आपण एकंदरीत इरा रंगोळी आर्ट्सचे पायघडी अभियान ही कशी असते या संदर्भात आपण एकंदरीत पाहणार आहोत। ही पायघडी आपण यावर्षी केली होती मानाचा पहिला गणपती श्री कसबा गणपती मंदिर येथे, त्याच्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती येथे। पायघडी अभियानातलं हे आपलं 5वं वर्ष होतं। या अभियानामध्ये जवळपास 60 कलाकार एकत्रित आले होते। दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आपण या पायघडी अभियानासाठी काही विषय घेत असतो। अभियानामध्ये मानवी जीवनामध्ये कोणकोणत्या गोष्टी असणं गरजेचं आहे या संदर्भात आपण यातील काही वेगवेगळे मुद्दे आपण स्वलिखित स्वविचार करून आपण मांडण्याचा प्रयत्न केला होता। सातत्य, प्रेम, ध्येयवादी, गुंतवणूक त्यांनी कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे, संवाद कसा असणं गरजेचं आहे, मैत्री कशी असावी, प्रत्येक वयानुसार तुम्ही कोणकोणत्या गोष्टीकडे बघण्याचं गरजेचं आहे, स्वयंशोध तुम्ही कसा करावा, अशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपण त्यांना खूप काही सांगण्याचा अगदी छोट्या अगदी एक दोन शब्दात त्यांना सांगायचा आपण इथे प्रयत्न केला आहे। या पायघडीसाठी किंवा या पायघडीतील रंगीत रांगोळीसाठी या रांगोळीचे प्रमुख होते संतोषजी भालेकर। या रंगीत रांगोळीसाठी जवळपास 5 ते 6 कलाकार एकत्रित होते। या रांगोळीसाठी पालकत्व होतं सुधाकर रापडती यांचं। सलग पायघडी किंवा टप्प्याटप्प्यांमध्ये काही रांगोळी काढायची होती, त्या रांगोळीसाठी प्रमुखत्व होतं। 2 जण याच्यासाठी होते, महेंद्री सूर्यवंशी, पल्लवी गायकवाड। त्याचबरोबर या पायघडीसाठी पालकत्व होतं जितेंद्र सर कामकर आणि सागरजी जोशी। त्याचबरोबर आपण कसबा गणपती येथे सुद्धा यावर्षीपासून रांगोळी पायघडी अभियान आपण तिथे सुरू केलं आणि या पायघडी अभियानासाठी तिथे प्रमुख म्हणून अक्षयजी बळकट होते। तिथे रांगोळीचे प्रमुख म्हणून राज राठोड यांनी तिकडचे नेतृत्व केलं होतं। कसबा गणपती येथे जवळपास 10 ते 12 कलाकार एकत्रित होते। ही पायघडी तसं पाहायला गेलं तर साधारणपणे 10:30 पर्यंत पायघडी संपेल, परंतु यावर्षीची पायघडी ही 9:30 आपण पूर्ण केली होती। या पायघडीमध्ये बऱ्याच गोष्टीचं नियोजन आपण आखलं होतं, परंतु आयत्या वेळेस अचानक काही गोष्टीचं धावपळ आणि बाकीच्या गोष्टी हे एकत्रित होतं, त्याच्यामुळे रांगोळी पायघडी ही लवकर पूर्ण करून सगळे कलाकार 9:30 एकत्रित होते आणि साधारणपणे 10:30 त्या सर्वांचा तिथे नाश्ता वगैरे आपला झाला आणि सगळ्यांचा तिथे निरोप घेण्यात आला। या पायघडीमध्ये बऱ्याच गोष्टीचं नियोजन हे साधारणपणे आपण गेले 2 महिने तरी नक्कीच आपण करत असतो। प्रत्येक वर्षीच्या पायघडीमध्ये जवळपास 90 ते 95% हे ऑनलाईनच्या माध्यमातून शिकलेले कलाकारच रांगोळी काढत असतात। ऑनलाईनच्या माध्यमातून यावर्षी मुंबई या पुण्याबाहेरचे बरेच कलाकार देखील आले होते। दरवर्षीसुद्धा असेच वेगवेगळे कलाकार वेगवेगळ्या भागातून येत असतातच। आपणही कदाचित याच्या पुढच्या प्रत्येक वर्षी नक्कीच येऊ शकता। इरा रांगोळी आर्ट्सच्या वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणी आपण सुरू करण्याचा प्रयत्न करत आहोत। लवकरच आपले वेगवेगळे ब्रांचेस इरा रांगोळी आर्ट्सचे ब्रांच फक्त पुण्यात नाही तर पुण्याच्या बाहेर महाराष्ट्राबाहेर किंबहुना भारताबाहेरसुद्धा आपण सुरू करण्याचा विचार करत आहोत। अशा करत आहोत की या कलाकृती आपल्याला नक्कीच आवडल्या असेल, चॅनलला आपण लाईक तर केलं असेल, सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच वेगवेगळ्या गोष्टी आपण आपल्या चॅनलवरती नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत, त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा। या पायघडीचं नियोजन हे आपण जसं आपण सांगितलं की ऑनलाईनच्या माध्यमातल्या सर्व कलाकारांनी मिळून केलं होतं। प्रत्येक कलाकाराला हे व्यक्तिगत आपण एक चिन्ह असाईन केलं होतं आणि त्या विद्यार्थ्यांनी त्या चिन्हासाठी गेली 1.5-2 महिने तरी परिश्रम नक्कीच केला होता आणि ऑनलाईन असल्यामुळे प्रत्येक कलाकार हा रविवारच्या वर्गावरती येण्याची गरज नव्हती। हे घर बसल्यासुद्धा व्यवस्थित पद्धतीने रांगोळीचा सराव करत होते।
आणि जे पुण्यातून जवळ होते किंवा ज्यांना वर्गावरती येणं शक्य होतं असे कलाकार शेवटच्या 2 महिने हे प्रत्येक रविवारी वर्गावरती येऊन सराव करत होते. आपण हे कुठेही जरी राहत असाल आणि आपल्याला पायघडी अभियानात जर सहभाग घ्यायचा असेल तर आपणही नक्कीच घेऊ शकता. आणि ऑनलाईनच्या माध्यमातनं हजारो कलाकारांना आपण नक्कीच घडवलेलं आहे. आपणही नक्कीच रांगोळी शिकू शकाल. शेकडो कलाकारात आहे प्रोफेशनली रांगोळीचे ऑर्डर्स घेत आहेत. जर आपल्यालाही असं काही वेगळं काहीतरी करायचं इच्छा असेल तर आपण हे नक्कीच करू शकता. बरेच कलाकार हे रांगोळी आर्ट्सबरोबर जोडले गेलेले आहेत. बरेच कलाकार म्हणजे हे वयवर्ष 10 वर्षापासून ते 75 वर्ष असणारे कलाकारसुद्धा आपण घडवलेले आहेत. आणि प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी एक इच्छा असते की मला 5 बोटांची रांगोळी काढायची आहे. इरा रांगोळी आर्टचा एक वेगळा युनिक पॅटर्न म्हणजे फ्री हँड डिझाईन. इरा रांगोळी आर्टचे डिझाईन आणि इरा रांगोळी आर्टचे डिझाईन शिकण्यासाठी असंख्य लोक हे धडपड करत असतात की मलाही अशा पद्धतीने रांगोळी शिकायची आहे, काही मी शिकू शकतो का किंवा शिकू शकते का. तर ह्याचं उत्तर 100% नक्कीच शिकू शकता. फक्त परिश्रम तुम्ही करणं गरजेचं आहे. गेले असंख्य वर्षांचा अभ्यास आणि असंख्य वर्षाची याच्यामध्ये प्रचंड तळमळ ही आपण प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना अगदी पारखून पारखून त्यांना घडवतो. कुठल्याही गोष्टी तिथे कमतरता नसते. असंख्य गोष्टी ह्या फक्त ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्ही सहज नक्की शिकू शकता. आपण आपल्या वेबसाईटवरती जाऊन अजूनही वेगवेगळ्या गोष्टी नक्कीच शिकू शकता किंवा बाकी वेगवेगळ्या गोष्टींसंदर्भातल्या काही माहितीसाठी आपण संपर्क करू शकता. आपला नंबर आहे 89 83 64 32 89 83 62 34 72. आपण आपल्याला फॉलोसुद्धा करू शकता यूट्यूब, इंस्टाग्राम, शेअरचॅट, थ्रेड, प्रिंटेक्स आणि शेअरचॅटवरती. इरा रांगोळी आर्टचे असंख्य कलाकारांनी आता वेगवेगळ्या कलाकृती केलेल्या आहेत. त्यांच्यासुद्धा आपण कलाकृती प्रत्यक्षात नक्कीच बघू शकता. त्या संदर्भातल्या काही वेगवेगळ्या प्लेलिस्ट्स आहेत, त्या आवर्जून जाऊन नक्कीच बघा. काही व्हिडिओ ऑलरेडी आपण खूप जास्त फ्री व्हिडिओ ठेवलेले आहेत. एपिसोड नंबर 1, 2, 3 असं जरी तुम्ही अपलोड बघितलं तरी तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी अगदी मोफत तुम्हाला नक्कीच शिकायला मिळतील. आणि ऑनलाईनच्या माध्यमातून तर आपण रांगोळी, मेहंदी, पोर्ट्रेट रांगोळी, अक्षरलेखन, टूल्सने कॅलिग्राफी, आणखी वेगवेगळ्या गोष्टी, फुलांची रांगोळी, बऱ्याच गोष्टी तुम्ही नक्कीच शिकणार आहात. अशा करत आहोत की हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल. असंच भरभरून प्रेम आपल्या इरा रांगोळी आर्ट्सवर करत राहा. वेगवेगळ्या गोष्टी तुमच्यासाठी नक्कीच आपण घेऊन येत आहोत. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.